ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरीवारता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत काढलेल्या त्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. अनेक शहरात भाजपच्या कार्यालयासमोर उग्र आंदोलने करण्यात आली. काही ठिकाणी दगडफेकीच्या देखील घटना घडल्या. तर पुणे येथील भाजप कार्यालयात शिवसैनिकांकडून कोंबड्या सोडण्याचा हा प्रकार घडलाय. हा सारा प्रकार सुरू असताना खेड येथील भाजपच्या एकट्या पदाधिकाऱ्यानं कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना थेट दमबाजी शिवीगाळ करतचा प्रकार घडलाय. खेड्यातील भाजपचे शाखाध्यक्ष असलेल्या या पदाधिकाऱ्यांनी कोंबड्या सोडण्यासाठी आलेल्या शिवसैनिक आज केलेली दमबाजी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसून येते. तुम्ही काका वयाचं भान ठेवा. काय विषय? हे काय फालतू पक्षप्रमुखांवरती ते बोललेले आहेत. पक्षप्रमुखांना असं बोललेले आहेत. मग त्याच्या आधी लाड साहेबांनी काय बोलले? तुमच्या पक्षप्रमुखांना काना बोलले? पक्षप्रमुख लाड साहेबांना निषेध करायचा नाही का? निषेध करा. व्यवस्थित कोंबड्या खाली ठेवल्या. आम्ही करू शकतो की नाही? कोंबड्या साईडला ठेव. आम्ही करू शकतो की नाही? करू शकतो. कोंबड्या साईडला ठेव. प्रमुखावरचे आमच्या बोलले विषय मला काय करायचं? कोंबड्या बाजूला ठेवायचं. कोंबड्या बाजून देऊ मला. तुमचा सांगा तुमच्या बाजूला 100% चांगला झाला. सगळ्यांचा सहकार्य भेटला. आमचा कार्यक्रम करतो 100%. कोंबड्या साहेब बाजूला ठेवा. सांगा ठाकरे आमचे दैवत आहे. त्यांच्या विरोधात ते बोलले आणि काहीतरी नाही. ठाकरे आमचे दैवत आहे. 100% दैवत आहे. लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आहे डॉक्टर प्रवीण वायकुळे. गेल्या 2 वर्षापासून मेंदू विकार, मेंदू व मनका शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून लाईफलाईन हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. सर्व मेंदूचे आजार, मणक्याचे आजार, डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मान दुखणे, ब्रेन ट्यूमर, झटके येणे, अर्धांगवायू, अपघातामध्ये मेंदूला झालेली इजा इत्यादी सर्व आजारांवर उपचार उपलब्ध आहे. तसेच सर्व शस्त्रक्रिया व अशा अनेक 200+ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. लाईफलाईन हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू आहे. पण ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा सर्वांसाठी आरोग्य पुस्तिका उपयुक्त आहे. यामध्ये 5% ते 20% सवलत दिली जाते. जे आजार योजनेमध्ये येत नाही अशा सर्व आजारांसाठी व तपासणीसाठी एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी, ECG, EEG, EMG इत्यादी तपासणींवर आरोग्य पुस्तिकेमार्फत 5% ते 20% डिस्काउंट दिला जाईल व ॲडमिट बिलावर 5% ते 10% सवलत दिली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्ड असल्यास घरून पेशंट आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स मोफत दिली जाईल.